तर महाराष्ट्रात सध्या भारनियमाचं संकट घोंगावतं आणि कोळसा टंचाई देखील आहे. दरम्यान यावर्षी तापमान एप्रिलपासूनच प्रचंड वाढले आणि त्यामुळे आता विजेची मागणी सुद्धा वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवर महावितरणानं वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीज चोरांना महावितरणचा दणका, आकडे टाकून चोरी करणाऱ्यांवर कारवाई. 15 दिवसात 46,500 आकडे काढले. कारवाईमुळे 500 मेगावॅट वाचले. शहर वाढतात, वाड्या वस्त्या वाढतात आणि विजेसाठी सर्रास आकडे टाकले जातात. अनेक शेतातली वीज कापली गेली तेव्हाही आकडे टाकून वीज घेतली जाते. अशा वीज चोरांवर गेल्या 15 दिवसात महावितरणनं मोठीच कारवाई केली आहे. तब्बल 46,500 आसपास आकडे काढण्यात आले. वीज चोरांवर कारवाई करताना एक आकडा चक्क 1,000 फुटाचा आढळला, त्यामुळे महावितरणचे अधिकारी कर्मचारीही चकित झाले. पण या कारवाईमुळे 500 मेगावॅट वीज वाचवण्यात यश आलंय. सप्टेंबर 20 नंतर दर 3 महिन्यांनी जी बिलं आपण ग्राहकांना देतो, कृषी ग्राहकांना, ते चालू बिल आहेत. तर जे ग्राहक चालू बिलसुद्धा भरत नाहीत त्यांची वीज तोडणी मार्च 15 पर्यंत आपण खंडित करत होतो, बिल भरण्यानंतर जोडून देत होतो. मराठवाड्यात आकडे टाकून सगळ्यात जास्त वीज चोरी झाली असल्याचं समोर आलंय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात 4 विभागांमध्ये वीज चोरीची काय आकडेवारी आहे. नाशिक शहरात 9,316 आकडे, नांदेडमध्ये 9,030 आकडे, बारामती 8,919, औरंगाबाद 4,967, जळगाव 4,790, कल्याण 4,178, लातूरमध्ये 3,848, अकोला 1,897, कोल्हापूर 1,261, अमरावती 1,200, पुणे 923, गोंदिया 717, चंद्रपूर 297, नागपूर 221 आणि भांडूपमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 33 आकडे काढून टाकण्यात आले. राज्यात विजेची रोजची सरासरी मागणी 24,000 मेगावॅटची आहे, पण सरकार ती पुरवण्यात अपयशी ठरत असताना महावितरणनं ही कारवाई करून वीज वाचवली आहे. एका बाजूला विजेचा तुटवडा जाणवत असताना महावितरणची वीज चोरांवरची कारवाई स्तुत्य आहेच, पण निव्वळ दरवर्षी मे महिन्यादरम्यान अशी कारवाई होऊ नये, तर वर्षभर ठराविक कालावधीने अशी कारवाई व्हायला हवी, तरच विजेचा तुटवडा भरून काढता येईल. स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.